आज ज्यावेळी एवढ्या मोठ्या संख्येनं आपल्या सगळ्यांना मी या ठिकाणी पाहतोय आणि उभ्या महाराष्ट्रामध्ये 1500 ठिकाणी हजारो भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते ओबीसीच्या हक्काकरता रस्त्यावर उतरले आहेत। माझा विश्वास आहे एक तर सरकारला ओबीसीचं आरक्षण पुन्हा द्यावं लागेल नाहीतर खुर्ची खाली करावी लागेल। 52 जी म्हणतात हे खरं आहे। हे जे आरक्षण गेलं राजकीय षडयंत्र आहे आणि हे किती नाटकबाज आहेत। कालपासून नवीन सुरू झालं, मोदीजींनी डेटा दिला नाही मी तुम्हाला चॅलेंजवर सांगतो, यांच्या सगळ्या नेत्यांना खुला चॅलेंज देतो की कुठल्या डेटाच्या आधारावर या ठिकाणी सर्वोच्च न्यायालयाने हे आरक्षण देण्याकरता सांगितलं आहे। तो सेन्ससचा डेटा नाही आहे, तो इम्पेरिकल डेटा आहे आणि तो राज्य मागासवर्ग आयोगाला जमा करायचा आहे। पण या सरकारचं एक मस्त आहे, यांचं एकमेकाशी पटत नाही पण एका गोष्टीवर यांचं एक सूर आहे, बाकी एकमेकाचे लचके तोडायला तयार आहे। पण सत्तेचे लचके तोडताना एक आहे आणि जिथे हे पडले धडपडले, जिथे फेल झाले, जिथे नापास झाले, तिथे एका सुरात बोलतात मोदीजींनी केलं पाहिजे मला तर खरं या ठिकाणी असं वाटतं की एखाद दिवशी यांच्या बायकोने यांना मारलं तर त्यालाही हे मोदीजींनाच जबाबदार ठरवतील, अशा प्रकारची ही आज परिस्थिती यांची आहे। म्हणजे स्वतः काही करायचं नाही, आपल्या नाकर्तेपणामुळे मराठा आरक्षण घालवलं, ओबीसी आरक्षण घालवलं, रिझर्वेशन इन प्रमोशन घालवलं, सगळ्या घटकांना जमीनदोस्त करायचं आणि मोदीजींमुळे झालं, मोदीजींनी केलं म्हणूनच सांगितलं की खरोखर यांच्या बायकोनी मारलं तरी सांगतील मोदीजीच जबाबदार आहे। पण ये पब्लिक है ये सब जानती है, या जनतेला माहिती आहे कोणी काय केलंय माहिती आहे। या देशामध्ये 70 वर्षानंतर ओबीसी आयोगाचा संवैधानिक दर्जा, हे या देशाचे पंतप्रधान एक ओबीसीचा पुत्र नरेंद्र मोदी झाले, त्या दिवशी पहिल्यांदा संविधानामध्ये ओबीसीला जागा मिळाली। तुम्ही नाही दिली, काँग्रेसने नाही दिली, राष्ट्रवादीने नाही दिली, ओबीसीला या संविधानामध्ये आयोगाला जागा मिळाली आणि ओबीसीला संवैधानिक करण्याचं काम जर कोणी केलं असेल तर ते माननीय नरेंद्र मोदीजींनी केलं। आज या महाराष्ट्रामध्ये वडेट्टीवारजी तुम्ही ज्या खात्याचे मंत्री म्हणून मिळवता ते ओबीसी खातं काँग्रेस राष्ट्रवादीने तयार केलेलं नाही आहे, ते आम्ही तयार केलेलं ओबीसी खातं आहे। ओबीसी करता वेगळं खातं आम्ही तयार केलं, त्याच्याकरता योजना तयार केलं, त्याला बजेट आम्ही दिलं आणि मोठ्या प्रमाणात ओबीसीचं कल्याण झालं पाहिजे हा प्रयत्न आमच्या काळामध्ये झाला।